नमस्कार, लोकसंदेश न्यूजमध्ये आपले स्वागत. मी रोहिणी कांबळे. पाहूयात काही सविस्तर घडामोडी. सोमवार दिनांक 1/7/2019 रोजी झारखंड येथे तबरेज अन्सारी या मुस्लिम तरुणाची जातीयवादी मनोवादी नराधमांनी अतिशय निर्घृणपणे हत्या केली. या निषेधार्थ निषेध मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाचे कुशल नेतृत्व वंचित बहुजन आघाडीचे महाराष्ट्र सेक्रेटरी माननीय प्राध्यापक किसन चव्हाण यांनी केले. या मोर्चामध्ये माननीय प्रकाशबापू भोसले, शेख प्यारेलाल भाई, प्रकाश वाघमारे, सर्व मुस्लिम बांधव, दलित समाज मोठ्या संख्येने मोर्चामध्ये उपस्थित होते. लोकसंदेश न्यूजसाठी अहमदनगरहून सलीम पठाण. ज्यांना हे संविधान बदलायचं आहे, ज्यांना पुन्हा एकदा स्वतःच सत्ता या देशावरती आणायची आहे, ते अधून मधून अशा पद्धतीचं वातावरण बिघडवतात, डोकी वर काढतात, कधी दलितांवरती हल्ले करतात, कधी मुस्लिमांवरती हल्ले करतात. 2014 ला हे सरकार आलं भाजपच, त्यांची जी मातृसंस्था आहे आरएसएस, या आरएसएसला पुन्हा एकदा 3.5% मनोवादी लोकांच्या ताब्यामध्ये या देशाचं सरकार सत्ता घालवायची द्यायची आहे. आणि म्हणून आम्ही असुरक्षित आहोत. झालेली आहे 2014 ला अकलाचा दादरीचा अकलात काय गुन्हा केला होता? घरामध्ये घरातून उडून काढलं. घरामध्ये आई होती, वडील होते, पत्नी होती, मुलं होती, तरी देखील विश्व हिंदू परिषदेच्या गाव त्या गुंडांनी अकलाकला घरातून उडून काढलं, रस्त्यावरती आणलं, ठेचून मारलं, ठेचून का तर घरामध्ये गोमांस शिजतंय म्हणून लॅबचा रिपोर्ट आला. गोमांस नव्हतं तर बकऱ्याचं मांस होत. असे किती अकलाक या देशामध्येच बळी जाणार आहेत. रोज आमच्यावरती अन्याय होतो. काय गुन्हा केला होता आमच्या 20-25 वर्षाच्या तरबेज, त्याला पण स्वप्न होतं, त्याच्या आई वडिलांनी पण स्वप्न बघितलं होतं, त्याला पण मोठं व्हायचं होतं. अरे मारतायत आमची पोरं, रोज मारतायत, रोज रोज घटना घडतात. काल झारखंड मध्ये झालं, शेवगाव मध्ये होणार नाही असं समजू नका. शेवगाव मध्ये होणार नाही असं समजू नका. तुमच्यावरच होईल असं नाही. किसान चव्हाण आरएसएस बद्दल बोलतोय, प्रकाश भोसले, प्रकाश वाघमारे बजरंग दलावरती बोलतात, म्हणून आमच्यावर हल्ले होणार असं समजू नका. पण आम्ही चिंता त्याची करत नाही. आमचा समाज सुरक्षित असला पाहिजे. भले तो मुस्लिम असेल, दलित असेल, बहुजन असेल, आम्ही सगळे भाऊ भाऊ आहोत. आमच्या सगळ्यांवरती जर फुले झाले सगळे आम्ही एकत्रित येणार आहोत. आणि म्हणून मित्रांनो, इथून पुढची परिस्थिती फार भयानक आहे.